नमस्कार, संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टूडेंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीतील आमोद या पाठ्यपुस्तकातील 15वा धडा मनोराज्यस्य फलम त्याचा भाषांतर पाहूया. मनोराज्यस्य फलम, दिवास्वप्नांचे फळ, द रिझल्ट ऑफ डे ड्रीमिंग. चला तर मग पाहूया 15 पाठ मनोराज्यस्य फलम, 15वा धडा दिवास्वप्नाचे फळ. दिवसा स्वप्न पाहिल्याने आपल्याला काय फळ मिळते ते अगोदर पाहूया. प्रस्तावना. पुरा अमर शक्ती ही नाम राजा असेत. पूर्वी अमर शक्ती नावाचा राजा होता. तस्य पुत्रा हा विवेकरहिता शास्त्रविमुखाश्च. त्याची मुले अविचारी, शास्त्रांची आवड नसणारी होती. मनोरंजक कथामाध्यमेन विष्णू शर्मा नाम पंडित तान नीतिशास्त्र पारंगता न करोत. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने मनोरंजक गोष्टींच्या माध्यमातून त्यांना नीतिशास्त्रात पारंगत केले. तदर्थं रचितानां कथानां संग्रह एव पंचतंत्रम इति नामना विख्यात. आणि त्यांच्यासाठी रचलेल्या कथांचा संग्रह म्हणजेच पंचतंत्र, आणि तो कथांचा संग्रह पंचतंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रभेद, मित्रसंप्राप्ती, काकोलुकीयम, लब्धप्रणाशः, अपरीक्षित कारकम इति तानी पंचतंत्राणी हे त्यांचे तंत्र आहेत. अपरीक्षित कारकात स्वीकृता प्रस्तुत कथा, अपरीक्षित कारकामधून घेतलेली ही कथा आहे. अधीतेय इदं नित्यं नीतिशास्त्रं शृणोति च, न पराभवम् आप्नोति शक्रादपि कदाचन. याचा अर्थ आहे, जो नेहमी हे नीतिशास्त्र ऐकेल आणि त्याचा अभ्यास करील तो प्रत्यक्ष इंद्राकडून सुद्धा कधीही पराभूत होणार नाही. म्हणजे जे नीतिशास्त्रात पारंगत असतात ते इंद्राकडून सुद्धा पराभूत होत नाही. इथे काही प्रश्न दिले, दिवास्वप्न नाम किम, म्हणजे दिवास्वप्न म्हणजे काय. तर दिवास्वप्न म्हणजे दिवसा जागेपणी पाहिलेले स्वप्न किंवा हवेत इमले बांधणे. काही गोष्टी घडण्यासाठी काही निश्चित योजना आखल्याशिवाय त्या गोष्टी घडण्याची इच्छा करणे, म्हणजे जे आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न न करता फक्त विचार करणे, त्याला म्हणतात दिवास्वप्न. दुसरा प्रश्न आहे, यथा चिंतितम तथैव अभवत इति कदाचित अनुभूतम वा. म्हणजे जसे आपण विचार करतो तसे होणे असं तुम्ही अनुभव केला आहे का. तर होय, खूप वेळा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल अगदी तीव्रतेने विचार करतो ती गोष्ट घडते. एखादा प्रसंग घडतो तेव्हा आपल्याला वाटतं तो प्रसंग अगोदर कधीतरी घडलेला आहे. पाहूया पाठ. कस्मिश्चित नगरे कश्चित कहचित स्वभावकृपणो नाम कोऽपि कह अधिक अपि. भिक्षुक म्हणजे भिकारी, प्रतिवसती म्हणजे राहत होता, अस्म आहे म्हणजे भूतकाळ राहत होता. कोण्या एका नगरात स्वभावकृपण नावाचा कोणी एक भिक्षुक राहत होता. तेन म्हणजे त्याने, भिक्षया प्राप्तेन भिक्षा मागून आणलेले किंवा भिक्षेमध्ये प्राप्त झालेले. सक्तू पिष्टेन, पिष्टेन म्हणजे पिष्ट म्हणजे पीठ, सक्तू म्हणजे एक प्रकारचे धान्य त्याचे पीठ, कलश म्हणजे मडके, संपूरित म्हणजे भरले होते. त्याने भिक्षा मागून आणलेल्या सातूच्या पीठाने मडके आहे पूर्ण भरले होते. कोण्या एका नगरात स्वभावकृपण नावाचा कोणी एक भिक्षुक राहत होता. त्याने भिक्षा मागून आणलेल्या सातूच्या पीठाने मडके संपूर्ण भरले होते. तम च घटम नागदंते रज्वा बध्वा तस्य अधस्तात कटम प्रसार्य सतम तदविषय चिंतयन सह सुप्त. सुप्त म्हणजे झोपणे. तम म्हणजे त्या घड्याला किंवा मडक्याला, नागदंते म्हणजे खुंटीला, रज्वा म्हणजे दोरीने, बध्वा म्हणजे बांधून, तस्य अधस्तात त्याच्या खाली, कटम कटम म्हणजे चटई, प्रसार्य प्रसार्य म्हणजे पसरून, सततम सततम म्हणजे नेहमी, तदविषये म्हणजे त्याविषयी, कोणाविषयी, मडक्याविषयी चिंतयन ससुप्त म्हणजे विचार करून तो झोपत असे. ते मडके त्याने दोरीने खुंटीला बांधून ठेवले होते आणि त्याच मडक्याच्या खाली चटई पसरून नेहमी त्या मडक्याविषयी विचार करीत तो झोपत असे. पाहूया शब्दार्थ. नागदंत म्हणजे खिळा किंवा खुंटी, प्रसार्य म्हणजे पसरून, बध्वा म्हणजे बांधून, सक्तू पिष्टम सातूचे पीठ किंवा कोण्या एका धान्याचे पीठ, स्वभावकृपण म्हणजे स्वभावाने कंजूस.
सह अचिंतयत तो विचार करीत असे यत परिपूर्ण अयम यत परिपूर्ण अयम घटस्तावत घटः तावत सक्तुपिष्टेन वर्तते। म्हणजे हे मडके आता सातूच्या पिठाने पूर्ण भरलेले आहे। यदि दुर्भिक्षम भवति, दुर्भिक्षम म्हणजे दुष्काळ, जेव्हा दुष्काळ पडेन तरी असे विक्रयणेन रुप्यकाणां शतं प्राप्स्यामि। म्हणजे जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा या पिठाला विकून मी 100 रुपये, शतम शतम म्हणजे 100 रुपये मिळवेन। हे प्राप्स्यामी इथे जास्त करून भविष्यकाळ दिले आहे। प्राप्स्यामी, भविष्यती, प्राप्स्यामी हे सर्व भविष्यकाळ आहे। तो विचार करीत असे हे मडके आता सातूच्या पिठाने पूर्ण भरलेले आहे। जर दुष्काळ पडला तर हे पीठ विकून मला 100 रुपये मिळतील। दुर्भिक्षम म्हणजे दुष्काळ, विक्रयणेन म्हणजे विक्रीमुळे किंवा विकून, ततः तेन ततस्तेन अहम मी अजाद्वयम दोन बकरी किंवा बोकडाची जोडी क्रेष्यामि विकत घेईल भविष्यकाळ। ततः त्यानंतर षण्मासिक प्रसववशात म्हणजे 6 महिन्याच्या प्रसूतीमुळे त्यांच्यापासून ताभ्याम त्यांच्यापासून युद्ध, युद्ध म्हणजे कळप, कळप तयार होईल किंवा कळप होईल, त्यातून मी बोकडाची जोडी किंवा 2 बकऱ्या विकत घेईन। नंतर दर 6 महिन्यांच्या प्रसूतीमुळे त्यांच्यापासून बोकडांचा कळप होईल। अजाद्वयम म्हणजे 2 बकऱ्या, युद्ध म्हणजे कळप, प्रसववशात म्हणजे प्रसूती। ततो अजाभिही ततः अजाभिही प्रभुताः धेनु ग्रहीष्यामि, आणि त्यानंतर त्या बोकड्यांनी मी खूप साऱ्या, प्रभुताः म्हणजे खूप साऱ्या, धेनु म्हणजे गाई, ग्रहीष्यामि म्हणजे घेईन, धेनुभिः महिषीही गाईंपासून म्हशी घेईन, आणि महिषीभिही वडवाः, वडवाः म्हणजे घोड्या, महिषींनी मी, म्हशींनी मी घोड्या घेईल विकत। वडवा प्रसवतः प्रभुताः अश्वा भविष्यन्ति, आणि घोड्या प्रसूत होऊन त्यापासून पुष्कळ घोडे उत्पन्न होतील। अश्व म्हणजे घोडे आणि वडवा म्हणजे घोड्या, भविष्यन्ति म्हणजे होणे। नंतर बोकडांना किंवा बकऱ्यांना विकून खूप साऱ्या गाई घेईन, गाईंपासून म्हशी घेईन, म्हशींपासून घोड्या घेईन, आणि घोड्यांच्या प्रसूतीमुळे पुष्कळ घोडे उत्पन्न होतील। अश्व म्हणजे घोडा, प्रभुतम किंवा प्रभुताः म्हणजे भरपूर, महिषी म्हणजे म्हैस, वडवा म्हणजे घोडी। तेषां विकरणात प्रभुत्तम सुवर्णम प्राप्स्यामि, म्हणजे त्यांना विकून खूप सारे सोने मिळवेन किंवा घेईन। सुवर्णेन चतुशालम गृहम संपत्ति, आणि सोन्यामुळे मी चौसोपी किंवा मोठं घर घेईन। त्यांच्या विक्रीतून खूप सोने मिळवेन, सोने विकून चौसोपी घर होईल। सुवर्णम म्हणजे सोने, चतुशालम म्हणजे मोठं घर, गृहम म्हणजे घर। ततः कश्चित धनिकः प्राप्तवयस्काम रूपाढ्याम कन्याम मह्यम दास्यति, आणि त्यानंतर कोणीतरी श्रीमंत माणूस, धनिकः म्हणजे श्रीमंत माणूस, प्राप्तवयस्काम म्हणजे लग्नाच्या वयाची, रूपाढ्याम, रूपाढ्याम म्हणजे सुंदर, कन्या मह्यम, मह्यम म्हणजे मला देईल, आवयोः पुत्रः भविष्यति, आम्हाला दोघांना पुत्र होईल, आम्हाला पुत्र होईल असं, मुलगा होईल। तस्य अहम सोम शर्मा इति नाम करिष्यामि, म्हणजे त्याचा मी सोम शर्मा असे नाव ठेवील किंवा नामकरण करेल। नंतर कोणी एक श्रीमंत माणूस त्याची लग्नाच्या वयात आलेली सुंदर मुलगी मला देईल, आम्हाला मुलगा होईल, त्याचे मी सोम शर्मा असे नाव ठेवील। प्राप्त वयस्का म्हणजे वयात आलेली, लग्नाच्या वयात आलेली, रूपाढ्या म्हणजे सुंदर। ततः सह जानुचरण योग्य भविष्यति, जानुचरण योग्य म्हणजे रांगण्याच्या वयाचा, त्यानंतर तो कोण, सोम शर्मा म्हणजे त्याचा मुलगा, रांगण्याच्या वयात येईल। एकदा सोम शर्मा माम दृष्ट्वा, माम दृष्ट्वा मला पाहून, त्वांतव्ये दृष्ट्वा, एकदा सोम शर्मा मला पाहून मद समीपम म्हणजे माझ्या जवळ येईल। नंतर तो रांगण्याच्या वयाचा होईल, एकदा सोम शर्मा मला पाहून माझ्या जवळ येईल। जानू चलन योग्य म्हणजे गुडघ्यावर रांगता येईल असा, मत समीप म्हणजे माझ्याजवळ। ततो अहम म्हणजे ततः अहम, कोपाविष्ट म्हणजे रागावून, अभिधास्यामी म्हणजे सांगणे, भार्याम, भार्या म्हणजे बायको, मी बायकोला सांगेन रागावून, गृहाण बालकम, गृहाण म्हणजे घे,
बालकं म्हणजे मुलाला, मुलाला घे। सापी, सापी म्हणजे ती सुद्धा। मम वचनं न श्रोष्यति, श्रोष्यति म्हणजे ऐकणे, न श्रोष्यति म्हणजे नाही ऐकणे। मम वचनं म्हणजे माझे वचन, माझे बोलणे ती सुद्धा ऐकणार नाही। ती कोण? बायको। तावत काले त्याच वेळी कश्चन कुक्कुर, कोणी एक कुत्रा, तत्र आगमिष्यति तेथे येईल। तेव्हा राघवन मी माझ्या पत्नीला म्हणेल, मुलाला घे, ती सुद्धा माझे बोलणे ऐकणार नाही। त्याच वेळी एक कुत्रा तिथे येईल। कोपाविष्ट म्हणजे रागावलेला। अभिधास्यामी म्हणजे मी म्हणेन किंवा सांगेन। गृहाण म्हणजे घे। कुक्कुर म्हणजे कुत्रा। सोम शर्मा तस्मात भीत भविष्यति। सोम शर्मा त्याला घाबरेल। भीत म्हणजे घाबरणे, घाबरेल। कोणाला घाबरेल? कुत्र्याला घाबरेल। ततो अहम, ततो अहम म्हणजे तत अहम। समुत्थाय म्हणजे उठून। लगुडेन, लगुडेन म्हणजे काठीने। तम कुक्कुरम, त्या कुत्र्याला मारेल। सोम शर्मा त्या कुत्र्याला घाबरेल, तेव्हा मी उठून काठीने त्या कुत्र्याला मारेन। समुत्थाय म्हणजे उठून, लगुडेन म्हणजे काठीने, श्रोष्यति म्हणजे ऐकणे। एवं स्वप्नमग्न, अशा प्रकारे स्वप्नात गुंग, स्वप्नामध्ये मग्न असलेला, ध्यानस्थित गुंग असलेला सह, तो म्हणजे कोण? स्वभावकृपण। तथेव, तथा एव, तसेच। लगुड प्रहारम अकरो, तसेच काठीचा प्रहार करतो। तेन लगुड प्रहारेन, आणि त्या काठीच्या प्रहाराने। सक्तुपिष्टेन पूर्ण सह घट भग्न अभवत, सातूच्या पिठाने पूर्ण भरलेले ते घट म्हणजे मडके, भग्न म्हणजे फुटते किंवा फुटले। अशा प्रकारे विचार करीत स्वप्नात गुंग झालेल्या स्वभावकृपणाने काठीचा तडाखा मारला। काठीच्या त्या तडाख्याने सातूच्या पिठाने पूर्ण भरलेले ते मडके फुटले। स्वभावकृपण सह पांडुरताम अगच्छत, अतः ब्रवीमी। स्वभावकृपण हा पांढरा झाला म्हणून मी म्हणतो। अनागतवती चिंता संभाव्यां करोति यः, स एव पांडुरः शेते सोमशर्म पिता यथा। अनागतवती म्हणजे न झालेल्या गोष्टी, न होऊ शकणाऱ्या गोष्टी। चिंता संभाव्यां म्हणजे असंभव गोष्टींचा जो विचार करत राहतो। यह, यह म्हणजे जो करतो, करोति म्हणजे करतो। स एव, तो अशा प्रकारे सोमशर्माच्या पित्यासारखा। सोमशर्माचा पिता कोण? तर स्वभावकृपण। त्याच्यासारखा पांढरा होतो। तो स्वभावकृपण पिठामुळे पांढरा होऊन गेला म्हणून मी म्हणतो। जो न येऊ शकणाऱ्या असंभव गोष्टींचा विचार करतो तो सोमशर्माच्या वडिलांप्रमाणे पांढरा होऊन झोपी जातो। अनागतवती म्हणजे आली नाही, न येणाऱ्या गोष्टी। असंभाव्य म्हणजे अशक्य गोष्टी। पांडुरह म्हणजे पांढरा। शेते म्हणजे झोपतो। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज या चॅनल को सबस्क्राइब करा, लाइक करा, कमेंट करा। थँक्यू।